आपण पता आहे न्यू सिटी लोकमत स्पेशल. कोंढवा दुर्घटनेचा धसका घेऊन पुणे मनपा आता शहरातील धोकादायक वाड्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेऊ पाहतीय. पालिकेनं शहरातल्या विविध पेठांमधील 350 वाड्यांना नोटीसा धाडल्या असून अतिधोकादायक वाडे पाडायलाही सुरुवात केली आहे. पण तरीही काही भाडेकरू धोकादायक वाड्यांमध्ये जीव मुठीत धरून राहत आहेत. पुण्याच्या विविध पेठांमधील हे जुने वाडे खरं तर कधी काळी पुणे शहराचं ऐतिहासिक वैभव मानलं जायचं. पण हेच मोडकळीस आलेले वाडे आता रहिवाशांसाठी धोकादायक बनलेत. दरवर्षी पावसाळ्यात पुणे महापालिकेकडून अशा धोकादायक वाड्यांमधील भाडेकरूंना नोटीस बजावली जाते. आता ही कोंढवा आंबेगावची दुर्घटना घडल्यानंतर पालिकेने शहरातील तब्बल 350 वाड्यांना नोटीस बजावली आहे. त्यापैकी शुक्रवार पेठेतील अति धोकादायक बनलेले दोन वाडे पालिकेने जमीनदोस्त केलेत. प्रचंड धोकादायक अवस्थेतले आहेत, त्यांना पाडण्याच्या ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत. अशाच पद्धतीने हे जुने वाडे आणि विशेषतः तिथल्या रहिवाशांना त्या ठिकाणून हलवून दुसरीकडे पाठवणं हे आता आमच्या पुढचं मोठं काम आहे. पुण्यातील धोकादायक वाड्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतल्याचं महापौर किती सांगत असल्या तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच. शनिवार पेठेतील काही धोकादायक वाड्यांमध्ये अजूनही काही भाडेकरू जीव मुठीत धरून राहत असल्याचं न्यूज 18 लोकमतच्या रियालिटी चेक मध्ये आढळून आलंय. आम्ही ग्राउंडला असल्यामुळं राहतो, आम्ही वरचं पाडायला भाग झालेलं फक्त, आणि आमची राहायची कुठं सोय नसल्यामुळं परिस्थिती हे असल्यामुळं आम्ही इथं राहतोय. पालिकेने तुम्हाला खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत ना? अशी नोटीस पाठवलेली. स्वतः पालिका कधी येत नाही तुम्हाला बाहेर करायला? नाही येत. पुण्याच्या पेठांमधला हा काही एकमेव धोकादायक वाडा नाहीये. असे कितीतरी धोकादायक वाड्यांमधून आजही भाडेकरू जागेवरचा हक्क न सोडण्याच्या नादात अक्षरशः जीव मुठीत धरून राहतात. आणि पालिका मात्र फक्त नेहमीची येतो पावसाळा या उक्तीनुसार आपलं नोटीसा धाडण्याचे सोपस्कार पार पडताना दिसते. म्हणूनच पालिकेनं अशा धोकादायक स्थितीत राहणाऱ्या भाडेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्याची गरज आहे. तर आणि तरच हा धोकादायक वाड्यांचा प्रश्न सुटू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसा, चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.